उल्वेनोड भाजपचे उपाध्यक्ष विशाल म्हात्रे यांचा वाढदिवस शुक्रवारी सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा झाला. त्यानिमित्त विशाल म्हात्रे यांच्या सौजन्याने उल्वेनोडमधील साई सफायर बस थांबा उभारण्यात आलाय. या बस थांबाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी उल्वेनोड अध्यक्ष मदन पाटील, सरचिटणीस वैभव ठाकूर, अंकुश ठाकूर, वाहळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्या गीता ठाकूर, मधुकर खारकर, भाऊ पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश खारकर, नंदकुमार ठाकूर, शैलेश भगत, धीरज ओवळेकर, नामदेव ठाकूर, कैलास मिश्रा, कैलाश गोंधळी, प्रवीण ठाकूर, विश्वनाथ घरत, प्रणय कोळी, वैभव ठाकूर, सूरज घरत, सर्वेश म्हात्रे, चेतन घरत, नामदेव ठाकूर, नंदू ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. की विशाल म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्व इथं अतिशय कमी वेळेत, कालच परवाच ठरलं की इथं बससभेचं उद्घाटन करायचं आणि आपण सर्व हजर राहिलात. एकंदरीत आपण सर्वसाधारणतः विशाल म्हात्रेंच्या कामाला ही किंमत देत आहोत. थोडंसं शारीरिकदृष्ट्या त्यांच्या पायामध्ये कमजोरपणा, अपंगत्व असतानासुद्धा ज्या पद्धतीने ते काम करतात, ते धड धाकड चांगल्या युवकाला लाजवेल अशा प्रकारचं असतं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की ही उमेद, इच्छाशक्ती, सामाजिक कामामध्ये त्यांचं असलेलं एक योगदान आणि प्रत्येक वेळा त्यांची धडपड ही सर्वांना आपल्याला अतिशय चांगल्या रीतीनं प्रेरणा देणारी आहे. सर्वांनी त्यांच्याकडे शिकून घेण्यासारखी आहे. आपण सर्वांनी असं काम केलं तर भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक सेक्टरला चांगल्या रीतीनं वजन वाढणार आहे, आपला पक्ष लोकप्रिय होणार आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी आज हा सार्वजनिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. भावी काळावधीमध्ये तुमच्या हातून मोठमोठी कामं व्हावं दे आणि तशा दृष्टीने तुम्हाला लोकांचं भरपूर प्रेम मिळू द्या अशी इच्छा देवाकडे व्यक्त करतो. तुम्हाला तुमचं अभिनंदन, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.